मांडा गावातील एक पहाटेचे दृश्य. आज आठवड्यातील बाजाराचा दिवस होता. गावातील सर्व स्त्री पुरुष विविध वस्तूंच्या खरेदीसाठी या बाजाराला जात असत. अनुजाच्या सर्व मैत्रिणी आज आनंदात दिसत होत्या. त्यांनाही बाजारात जाऊन खरेदी करायची होती. मात्र आज अनुजा दुखी दिसत होती. तिला काय झाले कळत नव्हते. सर्व मैत्रिणी तिच्याकडे आल्या व म्हणाल्या, अगं अनुजाबाई अशी का बसली आहे? आमच्या बरोबर बाजारात यायचं नाही का? मले बाजारायला जायचं नाही. का ग बाई, तुले बाजाराला का जायचं नाही? ना ग बाई. का बरं जायचं नाही? कारण काय ते सांगशील की नाही? अहो, बाजाराला जायचं. कशा कशाची खरेदी करायची? कशा कशाची? अहो, मंडळी, डाळ, तांदूळ, भाजीपाला, साबण, कपडे, चपला, काय बाय लागत आपल्या संसाराला? मग ते समज घेऊन ये की त्यात अवघड काय? अरे, आणू कशा, ठेवू कशात? आता तर समजा वस्तू कॅरी बॅग मध्ये देतात की? आव, त्योच तर मोठा घोटाळा आहे. कसा काय? कॅरी बॅग भरून आणावी, वस्तू अजून डब्यात भरावी आणि कॅरी बॅग फेकून द्यावी, म्हणजे झालं. त्या कॅरी बॅग समजा गटारीत अडकतात, समजा नाले तुडुंब भरतात, सांडपाणी येत रस्त्यावर. काय सांगता काय बाई? मग ध्यानात येत का नाही? म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. का ग बाई? अहो, माझी हरणी दुधाची म्हैस. आता तिले काय झालं? आओ, माझी हरणी मला सोडून गेली. कुठ? जंगलात की अरण्यात? नाही हो, ती मरून गेली. कशा पायी मेली तुझी हरणी? तिच्यासाठी तू का गाते रडगाणी? का मेले तुला पाणी? ते तर सांगते म्या, ध्यानात येत का नाही? प्लास्टिकच्या कॅरी बॅगा तिनं चाळ्या गच चघळल्या, तिच्या पोटात गेल्या, म्हणून तिचं मरणं ओढवलं. तिच बिचार रेडकू रड रड रडलं, दुधा वाचून त्या लेकराच अडलं, माझं मन खूप तडपडलं. प्लास्टिकचा कचरा हेच कारण, जनावरांचं ओढवतंय मरण, म्हणून म्हणते. काय म्हणते? मले बाजारायला जायचं नाही. अहो, सरकारने काढलाय आदेश, प्लास्टिक नका वापरू, हे त्यातलं विषय. सजीवांना वाचूया हा दिलाय संदेश. पेपरातली बातमी वाचली की नाही? आता काय तुम्ही आमच्या बाजार नाही? सांग रे बाबा सांग, मला आठवत नाही पेपरात आलंय तरी काय. त्या समुद्र किनाऱ्यावर काय झालं? त्या समुद्र किनाऱ्यावर मरून पडली बिचारी 2000 खासव, त्याच्यासाठी डोल्यातून वाहतात अश्व. अरे, फार वाईट घडलं. प्लास्टिकच्या विळ्यात खातून जलचर सुधिक नाही वाचलं. ध्यान देऊ नाही का? एवढंच नाही, आणखी काय अकरीत घडलंय? प्लास्टिक वापरू नका, सरकारनं केलाय कायदा, सजीवांना वाचवायला केलाय वायदा. खरंच की काय? आपण अन्न पोर बाळ खाणार काय? आपली काळी माय ओसाड होत आहे. कशी काय? जमीन नांगरली, प्लास्टिकची जाळी वरती आली, शेतात पीक येईल कसं? कशी मिळणार आपल्याला खंडीवर कंचे? म्हणून म्हणते मले बाजारायला जायचं नाही. यापेक्षा मी सांगतो तसं कर, समजा लोकांना उपदेश कर. तो काय? वापरू पिशवी कापडाची आणि कागदाची, प्लास्टिक पिशवी नकोच, काळजी घेऊ वसुंधरेची. आता तरी बाजाराला जाशील की नाही? प्लास्टिक थैली आता धरणार नाही. मले बाजारायला जायचं बाई. चला बाजाराला चला. बघितलं मित्रांनो, जर एक अनुजा आपल्या मैत्रिणींना
प्लास्टिक न वापरण्यासंबंधी प्रबोधन करू शकते, तर आपण सर्वजण असे का करू शकत नाही? चला आज अनुजा व सर्व मैत्रिणींबरोबर आपण देखील ठाम निश्चय करूया, नको प्लास्टिकचा कचरा, कागद कापडाचीच पिशवी वापरा, नको प्लास्टिकचा कचरा, कागद कापडाचीच पिशवी वापरा, होत नाही प्लास्टिकचा निचरा, साथ देते तुम्हा सर्वांना आपली सुंदर वसुंधरा, आपली सुंदर वसुंधरा। या नाटकाचे सादरकर्ते आहेत इयत्ता 6वी बची विद्यार्थिनी अनुजा व तिच्या सर्व मैत्रिणी। ध्वनी मुद्रण स्वर श्री झालटे सर, विद्यामंदिर, मांडा टिटवाळा।